काय रोजची नुसती काम, नवरा तर काही करत नाही, सगळं बायकोच्या जीवावर चाललंय. इथं लई वैताग आलाय मला आयुष्याचा. कांते या मायल तुझ्या. हा बस काय तुला थोडी फार अक्कल फिकल आहे का नाही? सकाळी झालं शेंगदाण्याची आमटी, संध्याकाळी झाली शेंगदाण्याची आमटी. आग शेंगदाणं खाऊन खाऊन देऊन ढाळलो इकडे मी. वय का दुसरं काय आणून ठेवले का घरात बनवायला? दुसरं काय आणायचं? माझं काम आहे का? माझं काम आहे का? आणते की मी, पैसे द्या. पैसे मागते का? ए असले चिल्लर कामाला पैसे ना मागायचे. मग कशासाठी मागायचे पैसे? आर्मी कोणी कोणी तुला काय लाज आबरू इज्जत फिजत आहे का नाही? मोठे काम करायचे असले की आपल्याला पैसे मागायचे. असले ना चिल्लर 50 मागायचे. द्या इकडे 10,000 द्या, मला दुसरं काम आहे, दुकानात जाऊन यायचं. द्या 10,000. हा मग 10,000 होय बँकेत. उद्या तोंड फेकून आणतो तुझ्या 10,000. दारू पिली तरी डोकं बरोबर चालतं बरं का तुमचं? नाही का पैसे मागितले की बँकेत आहे, काही काम सांगितलं का नंतर करतो, हे बरोबर समजतं तुम्हाला? अहो घरात काही खायला प्यायला राहिलं नाही, नुसतं हे एवढेच शेंगदाणे राहिलेत म्हणून त्याचं करतेय मी. कधीपर्यंत चालणार आहे हे? खायला राहिलं ना घरात. मग खायला नाही माझ्या घरात. अरे लग्न करून आणली तर 40 किलोची होती, दुष्काळातलं मोकड दिसायची. अस वय आता बघ कशी गांडारली खाऊ खाऊ तू. बापरे बरोबर आहे, तुम्ही लई घेऊन येता ना घरात खायला प्यायला म्हणून अशी झाली नाही का? आणि मग फाकड्याचा नाद नाही करायचं असल्या बाबतीत. हे खाय प्यायला असं बैलांना शेंगदाण्याची पेंड खाऊ घालतोय मी. तुमच्या नादी लागून ना काही होणार नाहीये. जावा तिकडे, तिकडे बसा, जा हात मध्ये तिकडे बसा. म्हणजे हाकेल ती का मला तू इथून? ए माझं घर इथंच बसणार. बडबड करू नका मग, गप बसा तिकडे. गप बसा म्हणजे? बसा म्हणायचं काय कारण आहे? तो बापाचा नोकर आहे का मी? तुझ्या बापाचा नोकर आहे का? या माणसाचा आहे ना नुसता आरडाओरड लागतो दिवसभर. तुम्ही ना घरात नसता ना तेव्हा चांगलं असतं घर बघा. मी मला घरा बाहेर हाकाल तिक काय तू? तशीच वेळ येणार आहे आता पुढे जाऊन. यायला तुला चांगल्या माणसाची किंमत नाही. हा काम काही करायची नाही, नुसती बडबड करायची, हारडारोड करायचा, आणि चांगल्या माणसाची किंमत नाही सांगायला लागली. जाऊ दे, मला तू असे वादच घालायचा नाही. घालूच नका, मला बी नाही घालायचं. मी चाललो. जावा पटकन. मला 50 रुपये दे ना तुमच्या. तर आता हे बघा परत पैसे मागितले ना मला, तर मग आता हेच देईल चांगले. आता मारुती कावणे नवऱ्याला मारुती का तू? आता होते ना तुमच्या जवळ, बँकेत पैसा ठेवलाय, आणून देतो मी असं तसं वाटलो का? कुठे गेले पैसे तुमचे? देणं पडलं. मारू का फेकून? दुखत येतो मुतखडा दुखत. ए सोंगाड्या जा तिकडं. सकाळपासून दुखत आहे, औषध घ्यायचं पैसे. उठा का इथून? उठा, लवकर उठायचं, आणि परत पैसे मागायचे नाही मला. उठा. नवऱ्याची किंमत नाही तुला, आम्ही चाललो घर सोडून. आपल्याला राहायचं लावायच्या संग. नशीबच फुटलं माझं या माणसाशी लग्न करून. ओ गावात मागू नका म्हणजे बस झालं. बाई देवा नवरा दिलाय मला, या माणसाने पार माझी वाटच लावली. मी सहन करती करती म्हणून याच वरच्या वर अजून तसंच चाललंय. आता एक वेळा अद्दल घडवलीच पाहिजे, नाहीतर काय? आता बस झालं. काय करती, भावाला फोनच करती आणि येतच नाही परत. बस मला बोंबल. हॅलो अर्धा द्या, एकदा तरी चक्कर मारत जा की इकडं गावाकडं आपल्या. हां तू आजच्याच ये इथं, मला काहीतरी सांगायचं तुला, अर्जंट आहे, तू ये मला बोलायचं आहे. हां लवकर येशील. दादा बस बस. काय चाललंय? व्यवस्थित. लय अर्जंट फोन केला तो. अरे
कुठे दाजी? दाजी गेलेत बाहेर, ते राहतात का घरी? काय झालंय तुमचं? काय नाही, अरे आता लई दिवस झाले, तुला माहिती आहे ना यांनी पाहायला सुरू केली आहे म्हणून. आता तर असं झालंय की नुसतं दिवसभर पित बसतात. मग तिथे दारू सोडायला यायचं कुठतरी, काय एवढी जर पित असेल तर? त्यांचीच इच्छा नाही तर कशी सुटणार आहे सांग बरं. जेवायलाच नको देत जाऊ, जरी केलं ना मी तुला औषध देतो, त्यांनी खायात तरी का टाकून पी, का घरी खाता बी नाही. करू काहीतरी आपण पण, अरे घरात काही लक्ष नाही त्यांचं, काय नाही कामावर लक्ष नाही, आणि नुसतंच पैसे मागतात मला. आणि माझ्याकडे किती कुठून पैसा येणार आहे एवढा सांग बरं. नाही अजून हानापानी नाही केली, पण लई खराब वाटतं होते. ते करू आपण त्यांचं काय करायचं ते, पण मला ना लई कंटाळा आलाय. नुसते तुझं म्हणणं आहे माझ्यावर यायचं लगेच? हो यायचंय मला. आता किती दिवस त्यांचं ऐकून घेऊ मी? एकदा त्यांना ऐकू दे ना, अशी एवढं त्यांनी चूक केली, लग्न ह्यासाठी पोरगी दिली की म्हणेन मी. त्याच्यासाठीच तुला बोलवून घेतले, त्यांच्याशी काय बोलायचं तर बोल, पण मी हे तुला सांगायचं होतं तर आधीच थेरं करायचे. ते कंपनी होतं आलं घरी, घरी आले वाचले कोणाच्या नादाला लागतंय काय नको. तुला माहिती आहे पटा पाहिजे जरा थोडस. लोकांचं कसं आहे माहिती आहे ना, लग्न जुळवताना एक बोलतात नंतर एक करतात. ते काही माहीत नाही, जाऊ दे. एक तर कोणी देत नसन ती कंपनी, काय नावाला काही नुसतं जॉईन केली ती काय. जाऊ दे, पण आज मी तुझ्यासोबत येणार. पन्नास रुपये देत नव्हती बायको, फकड्या 100 ची पिऊन आलाय. फुकट आहे का क्रेडिट आहे गावात आपली? 100 ची दारू पिऊन दाखव फुकट. 50 पाहुणे आलेत वाटते. आपलं दारूचा वासच येत नाही, सेंटर दारू आहे. 50 आली इकडूनच भोकत. राम राम पाहुणे. तिकडं बायकोलाच बघत होतो, तुमचं लक्ष आहे का नाही? 50 मागितलं दिलं नाही. 100 ची पिला येऊ पकड्या, बघताय काय लागणी दारू पिली वागणी. जरी एवढीच प्यायची होती तिथे एखाद्या मूत प्यायचा तुम्ही, असले 10 रुपये काय प्यायला लागले हातबटी? हा एवढे 10 रुपये येणारे बघितले, असले नाही बघितले. एक मिनिट, 10 रुपये सोपपणे दमलोय मी, मला बसू द्यायला थांब. हे असले बघा तिकडं बसा लांब. आव काय चाललंय? खुर्ची मोड आणती, एकच खुर्ची असं एखादा आलं घरी तर काय ठेवता का? त्याच्या तांगड्या 4 जा बाजूला यायच्या. बसा की पटकन. ती चप्पल कोणाच्या घालून आली? हा कसला पराक्रम चाललाय येऊ? अहो काय ते, आणि कोणाची घेऊन आले सांगा बरं? एक आईची एक बापाची घातली. काय भक्का 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 वास येतोय. चपलांचा विषय नाही काढाय, फॅशन आहे ती, नवी फॅशन कळते का नाही भाऊला? का ही काय कुठं रस्त्याने हो काय तमाशा येऊ? हा आम्ही काय म्हणून पाहुणार पोरगी द्यायची इकडं तुमच्याकडे? दिले ते दिले ना, असले हलके ने कंपनी यासाठी जॉईन केली काय आम्हाला दाखवायला लग्नापुरती? मी कुठं मागितली होती, तुम्ही मागे लागले, म्हणले देव माणूस पोरगी करून घ्या. ऐकलं का? काय अवस्था केली बाजारचं घालायचं, एवढं सोनं केलेलं गेलं कुठं? कुठं गेलं म्हणजे, कुठं गेलं म्हणजे काय? मी काही ऐकलं काय व्याजानी वाटले लोकांना? काय घरा डबे डुबे काय ठेवलं का नाही? हा कधी बी एक एक वस्तू विकायला चालू केली, तसले डबडे रुबडी नाही ठेवत. एवढ्या दोन्हीच्या आखरीत पियाचा नाही बघितला मी, माणूस पियत बरेच बघितले. अहो पेने पाय मीटिंग पाय मोठी झाली माणसं, पण तुमची पेने एवढं पार तिकडे कॅक्टरात पडत आहे का कुठं पडत आहे कळत आहे तुम्हाला? हा कॅक्टरात पडत आहे म्हणजे सोप आहे का? तुम्ही पडून दाखव बरे, तुम्ही पडून दाखवा. काय बोलताय? तुम्हीच पडा, तुम्हीच हाताने खा, कोणाचा खायची त्याचा खा, पण इथं पोरगी ठेवणार नाही तू. पिशवी भर जा, पिशवी भर. म्हणलं होतं पाहिजे आम्हाला पोरगी ठेवणार नाही म्हणजे? माझी बहीण आहे ती, माझी बायको आहे. युनिट उभं राहता ना बायको करतोय. अहो माझी स्टाईल उभं राहायची, तू समजून सांगाय याला. तुम्ही का बसा, आणि मी आज जाणार म्हणजे जाणार. तू त्यांच्या नादीत लागू नको, तू इकडे पिशवी भर जा. पिशवी भर म्हणजे काय? हा पिशवी भर म्हणजे काय? हे बघ तुला सांग, इकडे इकडे मी इकडे. ती पोर कुठे गेली? बाईक कुठे? उतरली ना माझ्या घरी यायचं, इथं नाही थांबणार ती. तसलं सांगायचं तो राणी चपा चपा स्वतःच आणून घे, स्वतःच आणून घे. बोलायची वेळ आणली तू,
अरे तुझं बोलतो राजीला, तू थोडी भरला जाबरो ठेवून स्वतःलाच पाहिजे ना, पेंट कुठं चालली, शर्टाचे काय केले, ही काय कोणाला दाखवायची? ए वाघ मी वाघ, वाघ असलं नाही बघितलं, जंगलातले वाघ बघितले पण असलं पिंजऱ्यात असं कुणाच्या बांधील झालंय काय नुक लय बोललं बरं काय, ए याला घेऊन जाय तू, आम्हाला नाही थांबायचं, उतरली तरी माघार यायचं नाही, जेव्हा सुदर्शन न तेव्हा यायचं इकडं, नाही तर डोकाय सुद्धा नाही, आजपासून विषय संपला आपला, मी तुझ्या मागे येणार आहे, मी तुझ्या मागे येणार आहे, अरे कुत्रे बोकत असते निडबग रस्त्याने, अरे निघ चाल माझ्या दारात न चालतो, आम्हाला नाही थांबायचं, ए तू बी चालली वय, राहायचंच नाही मला तुमच्या सोबत, राहायचंच नाही, राहायचं नाही, अरे दोन दिवसात मिस कॉल द्या लागशील मला, तुम्हाला का मी अशी तशी वाटली का, आतापर्यंत बोलत होते ना, आता बघा येते का वापस, तुम्हाला लय होतं ना, तुम्हाला सोडून कशी काय जाईल काय करल, आता दाखवतेस ना बसा एकटे म्हणजे कळल, चल जा, दोन आठवडे हे पकडे दुसरी करीत असतोय बघ, अरे माझ लाईन लागली, क्रेडिट आहे आपली, 100 ची दारू उधारी पिलोय, लाज वाटायची का तुला, रुपये नाही मागितला, 50 दिले नाही, तू लक्षात ठेव, यायला दिया चल मी चाललो, कांते हो आले होय तुम्ही, थांबा मी खुर्ची घेऊन येते, बसा पाणी आणते, आता आठवण झाली कळलं, इथला एक तुमची कस काय आले आमच्या दारात तुम्ही, हा उतरली होय, 2-3 आठवडे झाले तुम्हाला, आता सुचलं का, हे बघा झालं गेलं काय ते चूक होती माझी, कसली चूक होती इतकी, पर 100 रुपये 50 रुपये लोकांना रस्त्याने 10 रुपयाला भीक मागत असताना तुम्ही, हा एवढे मनाला लावून घेते तू, मनाला लावून घे काय ठेवलंय तुम्ही, याला काय मनाला कस काय लावून ना घ्यायचं, अहो काय आता झालं गेलं सोडून द्यायचं, एवढं धरून चलतोय का, माफी मागतो मी तुमची, माफी मागता पण कुणाची, हिला हिला विचारलं तिला यायची का, हा तू माझी माग मी मागून काय करता, जी झालंय तिच्या सोबत झालंय, आम्ही बघायला नसतो 24 तास तुमच्या पशी, हे बघा आमचं तर नवरा बायकोचं नाते, नवरा बायको असलं तरी काय खायला अन्न खाता तुम्ही, हा का बाहेर काय खाता, हे बघा तुम्ही आले त्या दिवशी दुसऱ्या दिवशी मला सगळी चूक कळली माझी, दुसऱ्या दिवशी दोन एका दिवसात चूक कळली का तुम्हाला, 2-3 आठवडे काय गेलं मग लाज वाटली का तुम्हाला यायची, अहो 2 आठवडे झालं दारूचा थेंब सुद्धा शिवला नाही मी, आणि तुम्हाला सांगतो तुम्ही गेले का तसे, दुसऱ्या दिवशी पासून कामाला लागलोय, 2 गाया घेतल्यात डेअरीला दूध टाकतो, हे बघा नवी कपडे, 10 रुपयाची इच्छा झाली, बारक्या मुदप्या पण असलं 10 रुपये आता सांगत आम्हाला, हा आता एवढी मोठी शिक्षा भेटली कशाला, काय शिक्षा भेटली का, आता बाकी गेले काय केलं तुम्ही, काय तुला एवढा पूळ काय येत असेल ना, बरं डोकाय सुद्धा नाही इकडे, असं काय करता माहेर तोडता काय तिचं, कोणाच माहेर तोडता, तुम्ही कोण येत, तुम्ही आम्हाला जर ओळखले असतात तुम्हाला चहा पाजा सुदीत कोण होता, तुम्ही आलतो मी त्या दिवशी काय केलं तुम्ही, हे बघा भाऊ तुम्हाला ले राग असेल ना सरळ 2 तोंडात हाना, आम्ही तोंडात हाणून माझी कशाला तो ही करू, हात काही करू स्वतःच तोंडात हाणू आणू घ्यायचं, जेव्हा पिचांचा वा आठवलं की तोंडात हाणून घ्यायची, मस्त तोंडात हाणून घेतलंय सगळं झालंय गावभर रडत होतो सगळी चूक कळली मला माझी, येत होतं इथपर्यंत तेव्हा आम्हाला पवासलीत ती दादा बस की, हे बघ भाऊ कांती तू तरी सांग तुझ्या भावाला समजून, लोकांना बायका भेटणार तुम्हाला भेटल्यात तर तुम्हाला नीट सांभाळता येणार, मी काय इथं फक्त बायको नाही घ्यायला आलो, तुमची सुद्धा माफी मागाय आलोय, आणि नुसतं बायको घेऊन नाही जाणार मी, त्यापेक्षा लहान पण मला त्या भाषेत बोलायला भाग पाडलाय तुम्ही, लोकांना जर असं असतं ना लोकांना कुठून कुठून बायका आणल्या त्यांची अवस्था काय चालली, हा काही पण खर्च करायचा लाखो पैसे असून त्यांना बायका भेटणार, आणि भेटलेल्याला सांभाळता येणार, दादा जाऊ दे ना झाली असेल चूक, बोलून तर घे नीट, हो का मला काय घरी ठेवायचं नाही, मी याच्यासाठी काय तुमचं लग्न लावून दिलेलं नाही आहे, पण तुम्हाला जर नीट सांभाळता येत असली तर तू जा, आणि नीट गोळी गोळी बहीण राहा, शब्दनी बोलणार नाही, लेकर झाले तुम्ही काय बघणार त्यांच्याकडे, कोणाकडे बघणार आहे ती, हा आम्हाला काय घरी ठेवून ठेवायची वस्तू का, शिवची वस्तू ती एखादी, मस आता मला गावानी अख्ख्या नाव, तुम्ही जर नीट राहिले तुमचा 100% सासवड पाहुणचार व्यवस्थित होईल,
हे बघा, तुम्हाला जर इथून पुढे चूक दिसली ना, चूक दिसली तर मी तुम्हाला अजून बी सांगतोय, 10 मिनिटाच्या मी तिथं येईन आणि नाही तंगड मोडलं तुमचं तिथून पुढे मला ह्या भाषेत बोलायला भाग पडू नका. तंगड मोडीन आणि डायरेक्ट कायमचं गबशून मग तुम्हाला खुडं खायचं भीक मागून एखाद्या मंदिरा पुढं, नाही तर रेल्वे स्टेशनवर बसा, नाही तर बस स्टँडला बसा, पण परत मी नादी लागायच नाही आमच्या. अरे बस चालते, परत तुमच्या बहिणीला शब्दानी बोलणार नाही, दारूला तर हात लावणार नाही. रे बाबा, लय मोठी चूक झाली माझी, इथून पुढे काय नाही. दहा रुपयाला असलं रस्त्याने राव, सकाळ सकाळ 7 वाजत नाही, तुम्ही 10 रुपयासाठी लगेच 10 रुपये भेटते का? इतवर वेळ येते तुमच्या. दादा बस की, आता किती बोलायचं. मी मनान नाही बोलत, पेनरांच बोलतोय. सांगतात आहेत ना ते बका बका काय पोरं, ते लादी लागते, स्टार खातेत, मावा खातेत, गोवा खातेत, त्यांच्याकडे तोंडाकडे बघतायत का? दात राहिले नाहीत लोक, राव दातासाठी लाख राव, डॉक्टरांचं चांगलं झालं तुमच्यामुळं. हा, ही जाळ होईन ना याच्यात, काय राहिलं? फुफ्फुस राहतील का तुमच्या? किडन्या पिंड राहतील का त्याने? मस्त खरे, आता सगळं सोडून दिले, मी तर पैशाच्या नादी लागलो. मला शरीर तुम्ही असले पाण्या पिण्या पाय वाटोळ करून टाकताय. हे बघा, गाया घेतल्यात, आता डेअरीला दूध बीध घालतोय, कपडे मी ना हिच्यासाठी नवी कपडे आणून ठेवले. एक काम करा, इथं चहा पाणी कर, मी मटण आणतो, आणि जर यांनी नीट नाही राहिलं तर यांचं मटण करेन मी एखाद दिवशी, कुत्र्याला खायला घालीन. मी घेऊन येतो, पाहुणचार कर आणि मग तुम्ही जा व्यवस्थित, येऊ दे घरचे सगळे. बस तुम्ही आणि मनाला काही लावू नका घेऊ, दादा वैतागला होता म्हणून तसं बोलला. जाऊ दे, माझी चूक होती आधी, चल. पण सोडली ना तुम्ही? मग नक्कीच, नाही तर येणार नाही बरं का. चल बाई, आता तुला सगळं सांगू का? चल चला, पाणी तरी दे. हा या.